तर मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांचा भावी खासदार असा उल्लेख केलेले पोस्टर नाशिकमध्ये दिसतात आविष्कार भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगतेय सध्या नाशिकमध्ये हेमंत गोडसे दिंडोरीमधनं भाजपच्या भारती पवार तर धुळ्यामधनं सुभाष भामरे हे तिघेजण खासदार आहेत हे तीनही खासदार सत्ताधारी पक्षाचे असल्यानं दादा भुसे यांच्या चिरंजीवांना नेमकं कोणत्या मतदारसंघातनं लोकसभेची उमेदवारी मिळणार याची चर्चा चर्चाही रंगते या पोस्टर्सचा आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी नाशिकमध्ये शिंदे गटाच्या तीन नेत्यांमध्ये नाराजी विसंवाद आणि कुरघोडीचं राजकारण सुरू असताना त्यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या वाढदिवसानिमित्तानं झळकणाऱ्या होर्डिंगची आविष्कार भुसे यांचा सत्तावीस नोव्हेंबरला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये भावी खासदार अशा आशयाचे होर्डिंग्स लागलेले आहेत कपाळी टिळा लावून आविष्कारास्त्राने दिल्ली आगमनाची डरकाळी फोडली आहे आणि दिल्ली गाठणारच अशा आशयाचं हे होर्डिंग त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये लागलेलं ला आहे हेच असंच स्वरूपाचं होर्डिंग नाशिक शहरात विविध ठिकाणी लागलेलं ला आहे सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत हेमंत गोडसे हेमंत गोडसे यांची ही दुसरी टर्म आहे आणि तिसऱ्या टर्मसाठी देखील ते इच्छुक आहेत त्या स्वरूपाची त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे त्यामुळे आविष्कार दादासाहेब भुसे हे नेमके कुठून उमेदवारी करणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे ही समर्थकांची भावना आहे समर्थकांना वाटतंय आहे की आविष्कार भुसे हे खासदार व्हावे अशा स्वरूपाचं आता स्पष्टीकरण खुलासे दिले जात आहे दादा भुसे म्हणा किंवा आविष्कार भुसे यांच्याकडून याबाबत कुठल्याही स्वरूपाचं अधिकृत कुठल्याही स्वरूपाचं स्पष्टीकरण आलेलं नाही मात्र कार्यकर्त्यांची भावना असू शकते दिले अशा स्वरूपाचे स्पष्टीकरण दिलं गेल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय हे कुरघुडीचं स्वरूपाचे होर्डिंग लागणं हे शिंदे गटासाठी नक्कीच आहे केवळ शिंदे गटच नाही तर नाशिकमधील अनेक नागरिकांना यामुळे आश्चर्याचा धक्का बसलाय कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक त्या नाशिकमध्ये या पोस्टरची जोरदार चर्चा रंगलेली असताना आपल्या मुलाचा भावी खासदार असा उल्लेख असलेल्या पोस्टर्सना आपलं समर्थन नाही असं दादा भुसे यांनी स्पष्ट